नमस्कार, मी अजित पाटील. युवा राज्य अनुचलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नाशिक लोकसभेसाठी निवडणुकीचं मतदान 20 रोजी पार पडत आहे. नाशिक लोकसभेमधून निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी उभे टाकलेले आहेत. ते अपक्ष उमेदवार दाखल केलेले आहेत. आपल्याशी बोलण्यासाठी जितेंद्र भावे सर आहेत, त्यांची या ठिकाणी उमेदवारी आहे. एकंदरीत नाशिक लोकसभेचं त्यांच्यासाठी काय विजन आपण जाणून घेऊ. सर, आपलं स्वागत आहे. युवा नमस्कार. सर, आपला काय अजेंडा आहे नाशिक लोकसभेसाठी? अजेंडा सगळ्यात पहिला, आम्ही प्रसिद्ध हे भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात काम करणारा, म्हणजे आमचे मुलं घोषणा पण देतात भ्रष्टाचाऱ्यांचा प्रधान काळ जितेंद्र भावे, तर मी त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. आज व्यवस्थेमध्ये सरकारी नोकरांबरोबर लोकप्रतिनिधी हे हातात हात घालून पूर्ण देशातल्या जनतेला आणि पर्यायाने देशाला सुद्धा लुटत आहेत. त्यामुळे पहिला अजेंडा भ्रष्टाचार निर्मूलन, दुसरा अजेंडा बेरोजगारी हटाव. आता बेरोजगारी जी रेग्युलर स्वरूपातली जी बेरोजगारी आहे ना, तीच अजून हटवताना आली यांना. आणि वर्ण AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा एक फार मोठं महाभूत सगळ्या जगावरच आता राज्य करते. त्यामुळे अमेरिकाच काय, फ्रान्स, जर्मनी, इटली सगळीचकडे बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, आणि त्याच्यात इंटेलेक्च्युअल्सची बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. IIT बरेच मुलं गेल्या 3 वर्षापासून आपल्या देशामध्ये बेरोजगार आहेत. नाही तर IIT म्हटलं की आपले डोळे पांढरे होतात. आता अशी मुलं जर बेरोजगार होत असती तर मग या देशाचं काय खरं राहिलं? म्हणून बेरोजगारीवर काम करणं, रेग्युलर बेरोजगारीवरही करणं आणि AIच्या महाभूतावरही काम करणं, असे 2 चॅलेंजेस आम्ही स्वीकारलेले आहेत आणि तोही आमचा अजेंडा आहे. आरोग्य आणि शिक्षण हे 2 अजेंडे असे की संविधानानं या 2 गोष्टी सगळ्या भारतीयांना मोफत द्यायचं ठरवलेलं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्यापैकी या सुविधा फ्री मिळाल्या देखील, पण त्याच्यामध्ये इतकं मोठ्या प्रमाणावर करप्शन झालं की ती सुविधा, ती पद्धत, ती सगळी सिस्टीम कोलमडून गेली. आणि आज दोन्ही क्षेत्र, आरोग्य आणि शिक्षण, दोन्ही क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार आहे. आणि फुकट दवाखाने आहेत का या देशात, या राज्यात, या विधानसभेत, या लोकसभेत? तर आहेत, पण तिथं इलाज मिळत नाही. दवाखान्यात जा, इलाज मिळत नाही. शाळेत जा, शिक्षण मिळत नाही. न्यायालयात जा, न्याय मिळत नाही. रेशन दुकानात जा, रेशन दुकान मिळत नाही. पेट्रोल पंपावर जा, पूर्ण 1 लिटर पेट्रोलही मिळत नाही, अशी अवस्था आहे आपली. तर तो पण एक आमचा अजेंडा आहे. आणि याचबरोबरीनं इतरही असेही प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांमुळे, उदाहरणार्थ आता इतरही मध्ये नाही येत तो मुख्य प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांना अजूनही आवाज मिळत नाही. शेतकऱ्यांना छानपैकी वेड्यात काढलं जातं. शेतकरी खूप संतापतो, खवळतो, एकत्र येतो, पण त्याचं आंदोलन बारगळतं. हे काळा दगडावरची रेग आहे, त्यांना सगळ्यांना माहिती असल्यामुळे. शेतकरी राजाला वेड्यात काढायचं काम जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही काम करत राहू, हा पण आमचा एक अजेंडा आहे. आणि या सगळ्या अजेंड्यांबरोबर सामान्य माणसाचं जीणं हराम करणाऱ्या गोष्टी म्हणजे खाजगी सावकारी पतसंस्था, कोऑपरेटिव्ह बँका आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन यांनी प्रत्येक घर वीक करून ठेवलेले. आज नाशिकमध्ये जवळपास 2500 ते 3000 करांचा कब्जा या सगळ्या खाजगी सावकारांनी, पतसंस्थांनी, कोऑपरेटिव्ह बँकांनी, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सनी केलेला आहे. त्याच्यावर सुद्धा आम्हाला सोल्युशन काढायचं आहे, तो पण आमचा अजेंडा आहे. तर हे आणि इतर धोरणात्मक अनेक निर्णयांमध्ये आम्ही हस्तक्षेप करू, आणि ती धोरणात्मक निर्णय जे आहेत, जे पोषक आणि पूरक आहेत, ते पुढे नेऊ. जे मारक आहेत ते निर्णय आम्ही थांबवू, असं एकंदरीत आमचा अजेंडा आहे. आपल्या मतदारसंघात नाशिक भागामध्ये, नाशिक मतदारसंघात सिन्नर भागामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात अडचण आहे, ती आपण कशी दूर करणार? कायदेशात रॉकेट सायन्स नाही हो, भ्रष्टाचार बंद करा, सगळ्यांना पाणी मिळेल. पाण्याच्या योजना येतात त्या सगळ्या 100% खाण्यासाठीच येत आहेत. ते खाण्याचं पुरण आहे, पण ते खाण्याचं पुरण जर नाही ठेवलं तर सगळ्या खेड्यांना पाणी देणं एकदम सोपी गोष्ट आहे. शेतकरी तळ्यातनं त्याच्या शेतीत, त्याच्या वावरात पाणी आणू शकतो, आणि ते सगळे शेतकरी मिळून गावातल्या एकेका घरातल्या नळाला पाणी नाही आणू शकत. हे सगळं करप्शन आहे, ही सगळी नालायकी, हा सगळा नीचपण आहे, स्वतःचे घर बांधायची कामं आहेत. त्याच्यामुळे त्या पाणी पुरवठा योजनांवर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होऊन देखील कोणालाही पाणी मिळत नाही, तो सुद्धा आमचा अजेंडा होऊन गेलाय. आपण नाशिककरांना कोणत्या आधारे मत मागत आहात? बॉस, कोणचा आधार? म्हणजे मी चांगला माणूस आहे, मी भारतीय माणूस आहे,
मी कायद्याचं राज्य असावं असं मला वाटतं, संविधानानं सगळा देश चालावा असं मला वाटतं, सगळ्यांना न्याय मिळावा, समता बंधुता राहिली पाहिजे. कारण माझं रक्त तुम्हाला आणि तुमचं रक्त मला लागतं म्हटल्यावर आपण या गोष्टी नको का बघायला. तर मग एवढं जर चांगलं सगळ्या गोष्टी आहे तर मग का निवडणूक लढू नये, काय अडचण आहे? तुमचा प्रश्न काय होता? हा, तुम्हा आम्ही जर चांगले असू तर लोकांना पर्याय नाही चांगल्या माणसाचा. सगळेजण क्रिमिनल आहेत, सगळेजण करप्टेड आहेत, सगळे कम्युनल पण आहेत असं सगळ्या वोटर्सना वाटत असतं. आणि आम्ही ते नाही आहोत. मग त्या आधारावरच आम्ही एक सज्जन सभ्य असा पर्याय जनतेसमोर ठेवला आहे. आणि तो ठेवा वाटला आम्हाला. राजकारणाचं शुद्धीकरण जर करायचं आहे तर नुसत्या बड्या बड्या वाता आणि टिंबटिंब काही लाता असं न करता त्याच्यामध्ये उतरा ना, भूमिका घ्या, वाईटपणा घ्या, तुमचा अजेंडा पुढे न्या, राजकारणात उतरा. आणि मग जर ही निकड त्याच्यामध्ये असेल की चांगला माणूस नाही तर आपण चांगला माणूस म्हणून आपण पर्याय दिलेला आहे म्हणून सुद्धा आम्ही या राजकारणात आहोत आणि आमचं उमेदवारी दिलेली. नाशिकमध्ये कुंभमेळा पकडत असतो, कुंभमेळ्यासाठी खासदार म्हणून तुम्ही काय करू शकता? पारंपरिक पद्धतीनं चालणारा कुंभमेळा जो आहे ना त्याच्यामध्ये ज्या गरजेची गोष्टी आहेत त्या ताबडतोबीनं केल्या गेल्या पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तेच आहे. माझा रॉकेट सायन्स हा शब्द माझ्या डोक्यामध्ये एकदम फिट आहे. प्रत्येक ठिकाणी फार डोकं लावण्याची काही गरज नाही आहे. 12-12 वर्षांनी कुंभमेळा येतो, सगळ्यांना पाठ आहे. आमच्याकडे कुंभमेळा आहे ना, पैसे खाण्याची परवणी जवळपास 60 ते 100 कुटुंब आहे. ते 12 वर्ष देव पाण्यात ठेवून बसलेले असतात. ते कुंभमेळा केव्हा येईल आणि माझं उखळ केव्हा पांढरं होईल, माझ्या 17 पिढ्याचा उद्धार केव्हा येईल याच्यासाठीच तो कुंभमेळा असतो आमच्याकडे. तर जे काही कुंभमेळ्याला लागतं ते काही फार खूप वेगळ्या गोष्टी आहेत असं काही नाही त्याच्यामध्ये. खरं तर तो प्रश्नच नसावा. कुंभमेळा काही फार इतकी मोठी गोष्ट नाही. अतिरेकच खूप मोठ्या प्रमाणावर प्रशासन करत असतं. फ्री अँड फेअर व ॲटमॉस्फिअरमध्ये कुंभमेळा व्हायला पाहिजे आणि ती गरज आहे. पण तशी इच्छाशक्ती असलेले अधिकारी मिळत नाही, लोकप्रतिनिधी मिळत नाही. तर आम्हाला असं वाटतं आम्ही हे पण करू शकतो, आम्हाला काही अडचण नाही. महत्त्वाचा प्रश्न, नाशिक लोकसभेसाठी आपला वचननामा किंवा ब्लूप्रिंट काय असेल? काही नाही, परत एकदा तीच बड्या बड्या वाता आणि टिमोटिंब काही लाता करण्यापेक्षा ना कामं करा. काम कोणी करत नाही आणि नुसते कागद वाटत फिरतात, मोठे मोठे कागद वाटत फिरतात. 4-4 रुपयाचा एक कागद कशाला जात मारायला पाहिजे तो कागद? काही कागद भरपूर होऊ नका, काम करा. काम करत नाही काही नाही, फालतूगिरी सगळी. त्यामुळे हे मॅनिफेस्टो वगैरे अंधश्रद्धा आहेत सगळ्या. हे आवासून पडले डोंगरा एवढे कामं ते करीना कोणी, तोच मॅनिफेस्टो आहे सगळा. काय ते घडीघडी छापायचं ते काय अर्थ नाही त्या गोष्टी. त्यामुळे मॅनिफेस्टो नाही, ब्लूप्रिंट नाही. ब्लूप्रिंट अनेकांनी काढले, काळ्या पडल्या, अगदी काळ्या ठिक्कर पडलेल्या आहेत. काय करायचं त्या ब्लूप्रिंट, त्याच्यापेक्षा काम करू आम्ही. मतदार बंधूंना मला हे सांगायचं आहे, 92-95-100% मतदान करा. तुमच्या डोक्यामध्ये जो मतदानाच्या प्रक्रियेमध्ये जो काही भ्रष्टाचार चालतो ना तो या प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेल्या मतदानाच्या महापुरामध्ये प्रत्येक भ्रष्टाचार वाहून जाणारे आयाश्वरी प्रत्येकाने आजूबाजूला सगळ्यांनी मतदान केलं आहे किंवा नाही याची चाचपणी स्वतःहून शेजाऱ्याचं दार ठोठावलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे, काका मतदान झालं का, काकू मतदान झालं का, अरे दादा तू तर 18 वर्षाचं होऊन गेलं ना तर तू मतदान केलं का? आजी आजोबा जर घरामध्ये जर दमलेले असतील तर त्यांना विचारा की तुम्हाला नेलं का पोरांनी मतदानाला. अशा पद्धतीने जर पॉझिटिव्ह तुम्ही जर मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले आणि 100% मतदान जर केलं तर देशाच्या उभारणीमध्ये सहाय्यभूत ठरणाऱ्या त्या गोष्टी असू शकतील आणि त्याच्यामुळे तुम्ही मतदान करा आणि आम्हाला मतदान करा. शेवटी महत्त्वाचं, आमची निशाणी आहे बॅट, क्रिकेटची बॅट होय, सचिन तेंडुलकरची बॅट, विराट कोहलीची बॅट. तर या बॅटला मतदान करा आणि आम्हाला प्रचंड मतदान निवडून द्या. आणि आमचा अनुक्रम नंबर 21 21 21.